औरंगाबाद शहरामध्ये यानंतर फटाका स्टॉलला परवाना दिला जाऊ नये अशी मागणी सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी सर्वसाधारण सभेत केली आहे. दिवाळीच्या दिवशी औरंगाबाद मधील जिल्हा परिषद मैदानातील फटाका स्टॉलला आग लागल्यामुळे जिल्हा परिषद मैदानाजवळील स्वातंत्र्य सेनानी आणि नागरी वस्तीतील लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वस्तीतील लोकांनी अनेक वर्षापासून या मैदानावर फटाके स्टॉल लावू नये अशी मागणी करत असून देखील स्टॉल परवाने दिले जाते. जिल्हा परिषद मैदानाजवळीलच नाही तर शहरात कुठल्याही मैदानाजवळ नागरी वस्ती असेल तर त्या मैदानावरती फटाका स्टॉल लावण्याची परवानगी देऊ नये असे सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी सर्वसाधारण सभेत मागणी केली. आणि देव भगंतर म्हणून या त्या दिवशीच्या घटनेमध्ये कोणत्याच प्रकारची जीवित हानी झालेली नाही. जर हीच घटना दुपारी 12 नंतर किंवा 1-2 वाजेच्या सुमारास जर घडली असती तर अतिशय वाईट प्रसंग त्या ठिकाणी ओढावला गेला असता, अनेक लोकांच्या जीवाला त्या ठिकाणी धोका निर्माण झाला असता. त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते की महानगरपालिकेतर्फे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या मैदानावर नव्हे तर त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर लोक वस्ती असेल, ज्या ठिकाणी लोक राहत असतील त्या ठिकाणी फटाका मार्केटला परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती आपल्याला या विषय पत्रिका चालू होण्याच्या पहिले करते. तर महानगरपालिकेच्या वतीने 2008 जिल्हा परिषद मैदानावर फटाका स्टॉल लावू नये असे पत्र जिल्हा परिषदला दिले होते. जिल्हा परिषदच्या मुख्य अधिकाऱ्याला पत्र दिलं होतं की तिथं फटाका मार्केट लावता कामा नये. आणि 2008 पासून ते 2016 पर्यंत त्यांनी सांगितलं होतं, 1 वर्षासाठी देण्यात येणार, नंतर त्यांनी सतत मी परमिशन दिलेली. माझ्याकडे जो पेपर आहे 2008 आपण त्यांना लेखी स्वरूपात कळलं होतं की इथं नागरिक वस्ती असल्यामुळे शहरामध्ये ही फटाका मार्केट लावता कामा नये. आणि त्या दिवशी जे काही दुर्दैवाने जे काही अपघात झाला, मला माझ्या साहेबांना विनंती करायची की साहेब आपण महानगरपालिकेच्या वतीने आपली जबाबदारी आपण म्हणून आपण सस्पेंड केलं धनंजय साहेबांना. परंतु धनंजय साहेबांना सस्पेंड करताना आपण या महानगरपालिकेत महाराष्ट्रामध्ये जिडे जिडे आग लागली, जिडे जिडे एकाही फटाक्या विकल्पाची गाडी नसते. आणि आपण आता गेल्या अनेक वर्षापासून तिथं परमिशन देतो परंतु कोणतीही गाडी तिथे लावली जात नाही. शहरामध्ये आपण 41 ठिकाणी परमिशन दिलं होतं, आपल्याकडे गाड्या तीन आहे. आपण 41 ठिकाणी गाडी वगैरे सगळं शकतो का तर नाही करू शकत. आपली जबाबदारी ती 41 महापालिकेची जबाबदारी नव्हती, ती जिल्हा परिषदची. जिल्हा परिषदचं ग्राउंड आहे, हे ग्राउंड जिल्हा परिषदनं 5,25,000 भरून घेतले त्याच्यामध्ये आणि 5,25,000 रुपये जिल्हा परिषदनं मिळाले, त्यांची जबाबदारी नव्हती काही. त्यानंतर पोलीस प्रशासनानं त्याला परमिशन दिली, एनओसी दिली आणि त्याला लायसन्स दिलं, त्यांची जबाबदारी नव्हती काही. महानगरपालिकेने फक्त फायर सर्टिफिकेट लावली का नाही याचं फक्त त्याला सर्टिफिकेट दिला, ती लावलेली होती आणि ती व्हिडिओ शूटिंगमध्ये आणि आपल्या याच्यामध्ये दिसते आपल्याला. तरी देखील जिल्हा परिषदने या पत्राचा कुठलीही दखल न घेता फटाका स्टॉलला परवानगी दिली आणि पोलीस विभागाने ह्या फटाका स्टॉलला परवानगी कशी दिली असा प्रश्न राजू शिंदे यांनी उपस्थित केला.